या दोन संघादरम्यान ही लढत आहे, खूपच मोठी लढत असेल. मी तर म्हणेन आजच्या दिवसात सर्वात मोठा सामना, बिग मॅच. सल्लाबीची जोडी सुद्धा सांगे संघाकडून आलेली आहे. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत आहेत सांगे संघ. भूषण मोगरे आणि राज मोगरे ही सलामीची जोडी. तर शिरोळे संघाकडून प्रथम षटक घेऊन येते ओमकार. समोर फलंदाज, मी ज्याला 360 डिग्रीचा प्लेअर म्हणतोय, रोशन मोगरे, एक उत्कृष्ट विस्फोटक विध्वंसक खेळाडू. ओमकार राईट टर्म राऊंड विकेटनं मारा करतोय पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू लॉब केलाय चेंडूला, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता काउ कॉर्नरच्या दिशेने. नक्कीच आपल्या संघासाठी काही धाव वाजवतोय हा क्षेत्ररक्षक. या दोन धावेने संघाचं खाते गोळते, रोशन मोगरेचं खाते गोळते. बिंडबाद दोन, एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळेस लॉप केलं चेंडूला, पाहूया. आणि फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत क्षेत्ररक्षक चकार. नक्कीच जिंकलेले संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचं चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होणार आहे. जिंकलेल्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण समालोचक कक्षाकडे यायचे. ओपन लॉट होणार आहे. ओमकार त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार ठोकतोय रोशन मोगरे. यावेळेस मात्र फुल टॉस, बीमर नोबॉलचा इशारा, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेत बाजू होते 4 धावांसाठी. तर नक्कीच ओव्हर वेस्ट बीमर चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दाखवली होती स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. 5 धावांनी संघाची धावसंख्या. पंच फ्रीड आहे का? नक्कीच फ्रीड असेल. अजून एक सुवर्ण संधी सोने पे सुहागा रोशन मोगरेसाठी. यावेळेस चप्पल क्रॉस ऑन पटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम पटका आहे. पुन्हा एकदा मिस फील्ड होतोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या पाहतोय. बीडबाद 15, पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवरफुल फलंदाजी होत आहे सांगे संघाकडून, खास करून रोशन मोगरे याच्याकडून. यावेळेस लॉक स्लिप लगावलंय चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने नॉन स्टॉप सीमापार सावकार. नक्कीच ओमसाई वाशेरे संघाचे सुद्धा इथे आगमन झाले. खूप खूप स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये ओमसाई वाशेरे नाना ट्रॉफी 2019 मध्ये. दरम्यान उदय सेलार यांचं सुद्धा इथे आगमन झाले. खूप खूप स्वागत आहे उदय सेलार, माझे सुद्धा मित्र आहेत उदय सेलार. नक्कीच या स्पर्धेसाठी जे मॅनेजमेंटसाठी गिफ्ट आहेत त्यांचे स्पॉन्सर आहेत उदय सेलार. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर जातोय चौकार. नक्कीच दरम्यान दिलीप धर्मा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं खूप खूप स्वागत आहे नाना चषक 2019 मध्ये आयोजक नाना स्पोर्ट्स स्टोअरच्या वतीने. दिलीप धर्मा पाटील उद्योगपती कुकसे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोशन मोगरे यायचा, परंतु प्रयत्न फसतोय.
निर्धाव जातो चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर खूपच महागडं षटक, बिनबाद 23. नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जिंकलेल्या संघाचे सर्व कर्णधार इथे यायचे आहेत, आपल्याला शेवटचा कॉल देण्यात येत आहे कारण ओपन लॉट होत आहेत. नक्कीच 2 मिनिटं फक्त वाट बघितली जाईल, त्याच्यानंतर आम्ही आमचे लॉट्स काढून घेऊ. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार येतो दुशांत, समोर फलंदाज राज मोगरे. राज मात्र पहिल्यांदा स्ट्राईक घेतोय या सामन्यामध्ये. पूर्ण 6-6 चेंडू रोशन मोगरे याने खेळले आणि चांगली धावसंख्या सुद्धा उभारलेली आहे. यावेळेस मात्र बघितलं आणि सोडून दिलाय चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. स्वेअर मारापणचा इशारा करतात वाईट. यावेळेस अपकटर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. दरम्यान बॅकफूटला जाऊन अतिशय सुंदर पंच केलाय चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अडवला जाऊन तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र तिसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. नक्कीच अशा प्रकारे पहिला गडीबाद होतोय धावतेच्या. नक्कीच अशा प्रकारे धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय राज मोगरे बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच स्ट्राईक घेण्याच्या ईर्ष्येमध्ये फलंदाज धावचीत होतोय आणि आता मात्र स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला विक्की येतोय. उगवता तारा राजिंग स्टार सांगे संघाचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फॉलो. चांगले 2 टेनिस बॉल क्रिकेटचे स्ट्रायकर आपण पाहत आहोत खेळपट्टीवर. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलंय, मिड विकेटच्या वरून जाणारा षटकार. नक्कीच मी आधीच सांगितलं होतं की रोशन मोगरे हा ट्रम्पकार्ड मानला जातो आणि 360 डिग्रीचा फलंदाज आहे. कुठल्याही दिशेने षटकार चौकार टपणारा असा फलंदाज. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 32. 1-32. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू स्टंप वरून जातोय, विकेटच्या वरून चेंडू जातोय. निर्धाव, धावसंख्या स्थिर आहे 32. 2 चांगले स्ट्रायकर आपण पाहू शकता खेळपट्टीवर टेनिस बॉल क्रिकेटचे, रोशन मोगरे आणि विक्की मोगरे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु मिस टाइम फटका आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते लेग बायच्या स्वरूपात. पंचांचा इशारा होते लेग बायचा. संघाची धावसंख्या 1-33. आता मात्र पहिल्यांदा रायझिंग स्टार सांगे संघाचा विक्की मोगरे स्ट्राईक वर आहे. यावेळेस शॉर्टम पूल केले चेंडूचे कार्पेटच्या साईने, चेंडू त्या लॉंगॉनच्या दिशेने, थोडस कंबल, परंतु एकाच धावीवर समाधान म्हणावे लागते. नकार देतोय विक्की रोशन याला दुसऱ्या धावीसाठी आणि दरम्यान धावसंख्या 1-34. दुसरे षटक मार्गस्थ आहे. शेवटचं चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. यावेळेस बॅटची कडा, नक्की जीवनदान मिळतोय पुन्हा एकदा रोशन मोगरे याला. नक्कीच पाहूया हा जीवनदान किती माफ ठरतोय येणाऱ्या पुढील षटकामध्ये. तर त्यापर्यंत तत्पूर्वी आपण आम्ही वळत आहोत लॉर्ड्स पर. आत्ताच झाले लॉर्ड्स मध्ये. पुढील मॅच असेल धनेश कुक्षे वर्सेस पीसे, त्यानंतर वाशिरे वर्सेस एसीसी पडगा, त्यानंतर मिथ स्फोट कशेली वर्सेस भोकरी,
विथ फुट कशिली आणि भोकरी या संघातील विनर संघ आणि एस के सापे संघ आणि नक्कीच राये संघाला बाय दिलेली आहे तिसऱ्या राऊंड साठी. यावेळेस रायझिंग स्टारच्या बॅट मधून पटकन निघतो परंतु मिस टाइम आहे आणि जेल सुटलाय. पंच एकच धाव आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिसऱ्या षटकामध्ये विक्की मोगरियाचा परंतु प्रयत्न फक्त मिस टाइम फटका खेळल्यावर जेल सुद्धा सुटतो. पाहूया रोशन याला शेवटच्या चेंडूवर जीवनदान मिळालाय किती फायदा उठवतोय कारण एक विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेस आडव्या बॅटने एक चेंडू खेळून काढलाय. मिड ऑनला चेंडू अडवला जातोय उचलला जातोय आणि फक्त एकच धाव. नक्कीच वारंवार मिस टाइम फटके खेळले जात आहेत. यावेळेस मात्र ओव्हर पिच चेंडू लॉप केलाय डाऊन दी ग्राउंड येतो चेंडू पुन्हा एकदा जेल सुटतोय. दोन्ही फलंदाजांना इथे जीवनदान मिळते. मला वाटतं विक्की मोगऱ्याला दुसरं जीवनदान दिला जातोय. धावसंख्या 37 1537 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होते राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हुकचा फटका आहे आणि चेंडू स्क्वेअर लेग सिनारीशी बाहेर जातो षटकार. तर नक्कीच आम्ही वळत आहोत एका छोटेसे स्वागत आणि सन्मानाकडे. नक्कीच उदय सेलार ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट एम्पर स्पॉन्सर केलेलं आहे त्यांचा मी स्वागत आणि सन्मान करत आहोत. अंपायर काय आहे सिक्सर आहे ना. सुभाष भुते यांना विनंती असेल की उदय सेलार यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच एक मायेची शाळ आणि या स्पर्धेचं आठवण भेट सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका पुन्हा एकदा मिस फील्ड होते चेंडू सीमा पार चौका. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरसावते 47. नक्कीच मी दिलीप धर्मा पाटील उद्योगपती कुक्षे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर याचं आपलं खूप खूप स्वागत आहे. नाना ट्रॉफी 2019 मध्ये आणि पंचांचा इशारा होते फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे तीन षटकाची समाप्ती. गणेश 11 कुक्षे संघाचा कर्णधार आणि गावदेव पिछे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नक्कीच यानंतर आपण वळूया दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे. एका बाजूला गणेश 11 कुक्षे आणि एका बाजूला गावदेव पिछे हे दोन बलाढ्य संघ. नक्कीच गावदेव पिछे संघाचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये ईस्टर कोसले संघासारख्या मजबूत संघाला त्यांनी पराभूत केलेलं आहे. गणेश इलेवन कुक्षे संघाचा कर्णधार त्वरित यायचे. चला गणेश इलेवन भूषण लवकरात लवकर यायचंय सामना सुरू होण्याच्या अगोदर यायचंय. कृपया लहान मुली जे टॉस बॉक्स मध्ये बसले तिथून साईडला व्हायचंय.
तर नक्कीच धोनी कृती कर्णधार टॉप बॉक्स मध्ये येत आहेत. भूषण आणि पीसी संघाचा कर्णधार. तर मी विनंती करतोय उदय शेलार आपण यायचंय नाणेफेकीसाठी. कपिल कपिल आपण यायचंय नाणेफेकीसाठी. नाण्याच्या एका बाजूला सतीश, एका बाजूला नाना आणि एका बाजूला 2071 असा दोन्हीपैकी एक कॉल द्यायचा आहे. कपिल शिल्के यांच्या शुभाशयाने भी घेत आहे. नाना असा कॉल आहे पीसी संघाचा. आणि नाना नक्कीच टॉस विनर कर्णधाराला कोल्ड ड्रिंक द्यायचं आहे. कपिल शिल्के सर नक्कीच पीसी संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायचे. तर पीसी संघ आपण नाणेफेकी जिंकलेला आहे आणि यापुढे या पहिले सुद्धा आपण एक लढत जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार म्हणजे मागच्या सामन्यासारखीच फिल्डिंग करणार. आणि आता मात्र किती धावू संघापर्यंत रोखण्याचा समोर मोठा बलाढ्य संघ आहे धनेश लिओन कोक्षे. नक्कीच तेच गोलंदाज असतील. काही चेंजेस आहे संघामध्ये. नक्कीच तुला खूप शुभेच्छा. तर मी वळतोय भूषण माझ्यासोबत एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर धनेश लिओन कोक्षे संघाचा कर्णधार. धनेश आपण नाणेफेक तर जर नाणेफेकी जिंकले असते फलंदाजी केली असती परंतु करायचे सामना चालू करायचा धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 3 षटकामध्ये 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. पूर्ण संघ आहे. आणि पहिल्या चेंडूवर खडखडीत षटकार येतो इथे. नक्कीच स्वागत केलं जाते. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतोय फलंदाज ओमकार. विक्की विक्की सिनियर आहे गोलंदाजीवरती. यावेळेस खरोखरच अतिशय चांगली वापसी म्हणावी लागेल. फुलर लेनचा चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. चॉक करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता फलंदाजाने. विक्की पुन्हा एकदा राईट अंपावर होतो विकेट. यावेळेस मिस टाइम फटका खेळतोय चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. आणि दरम्यान 2 धावा एकच धावू येते. एक धावेने संघाची धावसंख्या धावफले कलते 7-2. 48 धावांचा पाठलाग करतोय शिरोळे संघ. यावेळेस लॉप केलंय चेंडूला. नक्कीच वाईड स्लॉमच्या वरून षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या 3-13 चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय शिरोळे संघ. नक्कीच विकी याच्याकडे चांगला व्हेरिएशन आहे. स्लोअर वन फास्टर वन लेग कटर ऑफ कटर अशा अनेक पद्धतीचे चेंडू आहेत त्याच्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा भरपूर समाचार षटकार. पीसी संघाचा कर्णधार आपण चेंडू जॉईस साठी यायचंय.
पीसी संघाचा कर्णधार कृपया चेंडू चॉईस साठी यायचे. तर अशा प्रकारे धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरसावतीय. बीन बाद 19 नक्कीच षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. पाहूया पाचवी षटकार पूर्ण हॅट्रिक पूर्ण करतोय का. यावेळेस मात्र दिशा दाखवतोय. सॉरी पंचांच्या मध्ये व्हाईट चेंडू आणि पायीच्या अशा चार धावा, एकूण 5 धावा मिळतात या चेंडू वरती. खूपच मागणं ठरतोय विकी. If I was your boyfriend, I'd never let you go. I could take you places you ain't never been before. Baby, take a chance so you'll never ever know. I got money in my hands that I really like to blow. Swipe, swipe, swipe on you. Tell them by the fire while we eat a fondue. Thank you again. Darmiana. Nakkis, iti agman dhale Ravi Vakde, Udyogpati Raye. Anche khup khup swagat aahe duparchya satramadhye Nana Chashak 2019 मध्ये. रवी वाकडे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं खूप खूप स्वागत आहे. नाना ट्रॉफी 2019 मध्ये आयोजक नाना स्पोर्ट्स स्टोअरच्या वतीनं. विकी पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल डिलाइटफुल सिक्सर. तर नक्कीच अशा प्रकारे षटकारांची पाचवी हॅट्रिक पूर्ण होते आजच्या दिवसामध्ये. याच्या अगोदर आपण पाहिल्या विक्की याने एकाच सामन्यामध्ये 2 षटकारांची हॅट्रिक मारल्या. त्यानंतर कल्पेश याने सुद्धा षटकारांची हॅट्रिक मारली. त्यानंतर आणि अशी ही पाचवी हॅट्रिक षटकारांची पूर्ण होते. संघाची धावसंख्या बीड बाद 30 48 धावांचा पाठलाग करताना चोख प्रत्युत्तर देतोय शिरोळे संघ. तो दोस्तों 48 रनों का पीछा करती हुई शिरोळे टीम. और मैं कहना चाहूंगा यहाँ पर 18 रन अभी भी चाहिए जीत के लिए. 12 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है. यह मैच जीतना हो तो शिरोल टीम को नाना स्पोर्ट क्रिकेट क्लब सोरगांव आयोजित नाना ट्रॉफी 2019. ये देखिए अच्छी गेंद यहाँ पर नीची रही गेंद डॉट गेंद निकालते हुए गेंदबाजी आप रोशन की. नक्कीच रोशन उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही. परंतु विकी जो मुख्य गोलंदाज आहे फ्रंटलाईन गोलंदाज संघाचा त्याने मात्र इथे 30 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस फुलटा चेंडू अरे डायरेक्ट थेट एशन वरती फेकी होते. फलंदाज बाद होतो धावशीच्या स्वरूपात. नक्कीच दरम्यान भरत पटेल उद्योगपती सापे यांचे इथे आगमन होते. खूप खूप स्वागत आहे भरत पटेल नाना ट्रॉफी 2019 मध्ये आयोजक नाना स्पोर्ट सोहरच्या वतीने. नक्कीच आजचा दिवस बघितला तर प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस 26 जानेवारी आणि अतिशय महत्वाचा दिवस आजचा दिवस आपल्या भारतीय वाशांसाठी. आणि इथे भरत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी ज्या आपल्याला सुंदर सुंदर ज्या चषक दिलेल्या आहेत ते भरत पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. थँक्यू. तर पहिला घडीमध्ये ते धावशीच्या स्वरूपात. नक्कीच रोशन कुठेतरी कमबॅक करते वापसी करून देते आपल्या संघाला. रोशनने फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. नक्कीच भरत पटेल यांचं आगमन होते. खूप खूप स्वागत आहे भरत पटेल साहेब. परत पाटील साहेब मान्यवर या मंचाची शोभा वाढवताना या ठिकाणी या वेळेला बघतो आपण मिड विकेट करत फेकून दिलेला आहे चेंडू षटकार साठी मॅक्सिमम. थँक्यू.
नक्कीच राजू ते या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडली की मॅच सोडली हा प्रश्न पडलाय मला. बरोबर, कॅच जर तुम्ही सोडणार तर नक्कीच मॅच सोडणार, कारण आपण काल जेव्हा बघितलं काय सुंदर कॅचेस बघितल्या बावेगर संघाच्या खेळाडूंनी, सुंदर सुंदर झेल पकडल्याने सामन्याला विजयापर्यंत नेऊन दिलं कालच्या दिवसात जर आपण बघितलं तर. नक्कीच मौका भी दिया और छक्का भी दिया. जी हा बिलकुल. खरोखरच या ठिकाणी अनाट्य संघ होता नाना स्पोर्ट. अशा संघाला जर बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल तर खूप वाघाचं काळीज लागतं. आणि खरोखरच काय झेल वाद केले त्या ठिकाणी, काय कडी टिपले, खतरनाक फिल्डिंग झाली श्रीलंकेच्या दिशेनं मला वाटतं. आणि एक खाऊ करण्याच्या दिशेने कॅच मला वाटतं सूरज आणि ऋषी दोन क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी झेल टिपल्या. दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय सामन्याकडे 30 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी म्हणावे लागेल 10 धावांची आवश्यकता शिरोळे संघाला. 7 चेंडू 10 धावा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. पाहूया 7 चेंडू 10 धावा. ओ हो हो, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरूनच फटका खेळलाय. नक्कीच आमच्या समालोचन कक्षेच्या मागे जाणारा लांब पडल्याचा फटका. नक्कीच, तर अशा प्रकारे या षटकाराने मात्र संजीवनी मिळते शिरोळे संघाला. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र सामना एकतर्फी झुंकतोय, पारड जड दिसतय शिरोळे संघाचं. नवीन गोलंदाज राज उगरे होतोय तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क पडती. राज मार्गस्थ होतोय राईट मोर तो विकेट ना, यावेळेस समोरच्या दिशेने फोर्स केलाय चेंडूला. एका टप्प्याने चेंडू सीमापार आणि सांगे संघ या स्पर्धे बाहेर होतोय. सापेगावचे माजी सरपंच मदन माघे यांना विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावर आहेत, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर नक्कीच आपण वळूया या सामन्यातील सामनावीराकडे. नक्कीच, तर या सामन्यातील सामनावीर ठरतो स्वतः कर्णधार दूषण. दूषण आपण पुढे यायचंय सामनावीरासाठी. दुष्यंत आपण लवकरात लवकर यायचंय व्यासपीठावर. नक्कीच, तर गावदेव पी सी संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे धनेश लिओन कुक्षे संघाला. एक ग्रामीण क्रिकेटमधील सुद्धा एक मोठं नाव धनेश लिओन कुक्षे. आपण पाहू शकता राज, दिलीप, प्रेम, भूषण असे एकापेक्षा एक असे सर्वच खेळाडू. तर त्यांच्या समोर एक नवखा संघ गावदेव पी सी संघ. परंतु गावदेव पी सी संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये किमिया केलेली, कारण महेंद्रच्या ईस्टर कोसले संघाला त्याने पराभूत केलेले या स्पर्धेमध्ये. दुष्यंत आपण व्यासपीठावर यायचंय. तर नक्कीच मदन मागे यांना विनंती असेल की आपले शुभ असते ट्रॉफी द्यायचे.
त्यानंतर भरत पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचे आणि इथे तनेश इलेव्हन कुक्स संघाने कोणत्याही फलंदाजांना तीन चेंडू मध्ये तीन षटकार मारले तर गणेश भुते यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देणार आहेत. एक गिफ्ट हॅम्पर पण द्यायचे. त्यानंतर कपिल शेलके आपल्याला सुद्धा विनंती आहे की एक गिफ्ट हॅम्पर द्यायचे. तर दुषंत वेल्डन वेलबेट अँड बेस्ट ऑफ लक फॉर द